नमस्कार, आम्ही सारे खवय्ये कोप वॉर्ड बाय ऑलिव्हियाच्या आजच्या भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. आपण वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या गोष्टींचा आरंभ करतो, शुभारंभ करतो. का करतो? कारण कधी कधी आपल्याला ती गोष्ट आवडत असते, कधीतरी कोणी आग्रह करतं म्हणून करतो, कधी आपली ती गरज असते. मग त्या गोष्टीतनं आपल्याला काय साध्य करायचं असतं? तर ती गरज असू शकते कौटुंबिक, मानसिक, कधी भावनिक, कधी आर्थिक सुद्धा. मग अशा वेळेला आपल्याला माहिती नसतं की ही सुरू केलेली गोष्ट नेमकी कुठपर्यंत पोहोचणार आहे, काय हिचं फलित असणार आहे. बरोबर, एका वेगळ्या भावनेतनं एका छोटेखानी व्यवसायाकडे वळलेल्या हंसाजी आज आपल्यासोबत आहेत. नेमका काय तो व्यवसाय, काय त्यामागची त्यांची भावना आहे जाणून घेऊयात आणि त्यांच्याकडनं पाहूयात त्यांच्या अनुभवात आलेल्या तुमच्यासाठी मस्त झकास रेसिपी. नमस्कार हंसाजी. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. थँक्यू. कसे आहात तुम्ही? फाईन. फाईन, मजेत आहात? एकदम. आपण जरा गप्पा मारूयात. काय आपलं संपूर्ण नाव? हंसा मनोज कारिया. हंसा मनोज कारिया, कुठे असता आपण? मुंबई मुलुंडमध्ये. मुलुंड भागात राहता. कोण कोण असतं घरी आपल्या? हसबंड, दो बच्चे और मैं. दोन मुलं म्हणजे किती मोठी मुलं आहेत का लहान मुलं? एक 9th में है और एक मेरा स्पेशल चाइल्ड है. बर, मग तुम्हाला विशेष लक्ष द्यायला लागत असेल घरामध्ये. मग हे सगळं करून तुमच्या हॉबीज किंवा तुमच्या आवडी काय? मतलब मुझे बुक पढ़ना बहुत अच्छा लगता है. अरे वा. और मैं खुद गुजराती पेपर के लिए पॉजिटिव थिंकिंग पे आर्टिकल्स भी लिखती हूँ. क्या बात है, पॉझिटिव्ह थिंकिंग वरती तुम्ही आर्टिकल्स लिहिता. पण हे सगळं लिहिण्यासाठी त्यात तुमचं वाचन तितकं असायची गरज आहे? बहुत बहुत, मतलब जब भी थोडा भी फ्री होती हूँ तो मैंने घर में लायब्ररी बना के रखा है. हाँ. तो बहुत बुक्स आहे पढ़ने के लिए. वा वा, किती शिकण्यासारखं आहे. बेसिक, आता जर आता तुम्ही तर लिहिता त्याच्यामुळे तुम्हाला नॉलेज खूपच असेल, पण बेसिक पॉझिटिव्ह थिंकिंग, समजा मी एक निगेटिव्ह थिंकिंग करणारा मुलगा आहे, तर आत्ता ह्या क्षणापासून माझ्या मनात मला सकारात्मक विचार करण्याची पद्धत आणायची, तर पहिली गोष्ट काय करायला पाहिजे? पहिले तो है ना, सुबह उठ के भगवान को थैंक यू करना है कि भगवान आपने मुझे जहाँ पे भी रखा है ना, बहुत अच्छी जगह पे रखा है. मैं जहाँ हूँ, जो भी परिस्थिति में आपने रखा है ना, तो मैं हमेशा ऐसा सोचती हूँ, मेरे पास जितना है उससे भी किसी के पास कुछ नहीं है, तो उससे तो मेरे पास बहुत है. बहुत, तो हाँ, भगवान थैंक यू, जो दिया है मेरे हिसाब से आपने बहुत ज्यादा ही दिया है, तो इसके लिए थैंक यू. बरोबर, म्हणजे देवाला तर धन्यवाद करायचे, ऍट द सेम टाइम स्वतःला सांगायचं की आय एम ब्लेस्ड. मी खूप छान आहे, माझं सगळं छान आहे. बरोबर. और भगवान हर रोज सुबह उठ के आज के लिए भगवान ने हमको नई लाइफ दे दी, मतलब मैं सुबह उठी हूँ तो मतलब जिंदा हूँ, तो आज के लिए भगवान ने मुझे एक नई जिंदगी दी है. वाह, मी आज दोन गोष्टीसाठी थँक्यू म्हणून देवाला, एक तर त्यांनी मला जिवंत ठेवलं आणि दुसरं मला तुम्हाला भेटवलं. थँक्यू सो मच, मला खूप बरं वाटतंय. पण हे सगळं लिहावं असं तुम्हाला का वाटलं, म्हणजे सुरुवात कशी झाली? मतलब मुझे है ना, पढ़ने का बहुत शौक है. जी. तो मैं हमेशा कुछ कुछ पढ़ती रहती थी. जी. और उसमें से मुझे बहुत इंस्पिरेशन मिलती रहती थी कि ये पढ़ा तो मेरा कुछ दिमाग में कुछ प्रॉब्लम चल रहा है, तो पढ़ने से मुझे लगता है कि मुझे मेरा क्वेश्चन का आंसर, नहीं, मेरे क्वेश्चन का आंसर मुझे मिल गया है, तो मुझे लगता है ये मैं लिखूं तो किसी का भी कुछ क्वेश्चन होगा, क्वेरीज होगा, तो उसको शायद जवाब नहीं मिल रहा है, तो ये पढ़ेगा तो मुझे जैसे आंसर मिला है उसको भी मिल जाएगा. तो वो लिखने से, और ऐसे लोगों के मुझे फोन भी आते हैं कि आपका आर्टिकल आज पढ़ा, मैं बहुत दिन से कंफ्यूज था, पर वो आर्टिकल पढ़ने के बाद अभी मुझे लग रहा है कि मेरे सवाल का जवाब मुझे मिल गया है. क्या बात है? तो आप बहुत अच्छा लिखते हो. मिस्टर काय करतात? वो अकाउंटेंट है. अकाउंटेंट है. आणि तुम्ही पण काही व्यवसाय करता का घरीच असता? मैं मतलब घर में ही क्लास लेती हूँ. कशाचे? कुकिंग चे. कुकिंग क्लासेस आहेत तुमचे? अरे वा, किती स्टुडंट्स आहेत तुमच्याकडे? हाँ, मतलब स्टुडंट्स बहुत सारे सीख सीख के चले जाते हैं. आता पाखरं उडायला लागली आहेत आपल्या पंखांवरच्या बळावर. बरोबर. बर, खूप स्टुडंटला तुम्ही शिकवलंय, काय स्पेशालिटी म्हणजे पंजाबी, थाय फूड, चायनीज, पंजाबी, मेक्सिकन, इटालियन, थाय फूड, केक वगैरे, केक, चॉकलेट, आईस्क्रीम. क्या बात आहे, म्हणजे आज एका तज्ज्ञ माणसाकडनं, तज्ज्ञ व्यक्तीकडनं आपल्याला छान छान रेसिपी पाहायला मिळणार. बरोबर, रेडी आहात मग तुम्ही किचनमध्ये जाण्यासाठी? रेडी. बर, पण ह्या सगळ्या व्यवसायाची सुरुवात कशी आणि का झाली, म्हणजे तुम्हाला आवड होती म्हणून का, नेमकं कसं काय? मतलब जब ही सुरुवात किया ना, तभी तो ऐसे लग रहा था कि थोडा कुछ करना चाहिए, खाली घर में बैठ के मतलब टाइम पास नहीं करना है. का वाटलं तुम्हाला? मतलब अर्निंग मेंबर एक ही है, हस्बंड, और खर्चे तो बहुत रहते हैं, तो लगता है कुछ हम उनको हेल्प करें, तो कुछ गरज म्हणून. हाँ, तो बाहर जाके जॉब करना पॉसिबल नहीं था, बच्चा छोटा था. जी. तो लगा घर में ही बैठ के जो काम होता है जिसमें इनकम भी अर्न होती है, घर भी संभाला जाए और बच्चे को भी संभाला जाए, तो वो काम करना ज्यादा अच्छा है.
तो वैसे शुरुआत की. बर आणि आता तुम्ही, मी तर असं म्हणेन की सक्सेसफुल आहात, कारण अनेक विद्यार्थी तुमच्या हाताखालनं शिकलेत म्हटल्यानंतर तुम्ही नो डाऊट सक्सेसफुल आहात. किती वर्षांपासून करताय? 21 वर्षांपासून. थँक्यू सो मच हंसाजी फॉर कमिंग हियर. मला खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. आता तुमचा 21 वर्षाचा अनुभव वापरून तुम्ही आज आमच्या किचनमध्ये आमच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी काय करणार आहात ते ठरलंय? बताइए मत, क्योंकि जरा सस्पेंस रखेंगे ना उन लोगों के लिए, है ना? रेडी आहात ना पण तुम्ही? रेडी रेडी. चला हंसाजी तयार आहेत, गप्पा आमच्या एवढ्या छान झालेल्या आहेत. लगेच आपण बोलूयात त्यांच्या अनुभवातून आलेल्या रेसिपीज कडे. हंसाजी आता आपल्याला पहिला पदार्थ करायचा आहे, रेडी हो आप? हां रेडी. काय याचं नाव आहे? ह्याचं नाव आहे मेक्सिकन टाकोज. मेक्सिकन टाकोज कहां से सीखा आपने? कुछ बुक में से पढ़ के सीखा है. अच्छा, आपण या रेसिपी साठी लागणार साहित्य पाहूयात आणि मग कृतीकडे जाऊया. हां, उकडलेला राजमा, टॅको शेल्स, सॅलेडचा पत्ता, टोमॅटो केचप, पर्पल कॅबेज, कॅरेट और नॉर्मल कॅबेज, ओके, स्प्रिंग अनियन, चीज, बेल पेपर्स अँड कॅप्सिकम, बटर, मिक्स हर्ब्स, टोमॅटो केचप, टॅको सीझनिंग, गार्लिक, सॉल्ट. ओके, लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. मला जरा एक सांगा, हे आपण काय उकळून घेतलेलं आहे? हां. बरं ठीक आहे, हे काय म्हणालात नेमकं? टॅको शेल्स. टॅको शेल्स हे बाजारात असे मिळतात? मिळतात. रेडीमेड? रेडीमेड. याच आकाराचे? याच आकाराचे. मग हे तुम्ही काय घरी आणून फक्त तळून घेतले का? नाही, तळलेलेच भेटते. तळलेले सुद्धा मिळतात? बरं ठीक आहे, म्हणजे टॅको शेल्स जे तुम्ही बाजारात ना आणू शकता ते आपल्याला कुठेही मिळू शकतात. हंसाजी आपको तो बहुत एक्सपीरियंस है ये सब बनाने का, आप तो सिखाते भी हो. आज हमें आपसे कुछ सीखना है, तो हमें ये इस तरह से बताइए कि हम तुरंत सीख जाए. सगळ्यांना असं लगेच कळलं पाहिजे, साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेलच, बरोबर? चला कृती करूया. इसको आपको जल्दी भी और बनाना है, तो यहाँ पे हमने राजमा लिया है. जी. तो राजमा को तो जनरली हम 7-8 घंटे पहले भिगाना पड़ता है. राइट. फिर कुकर में डायरेक्ट पानी और नमक डाल के कम से कम 6-7 सीटी लगानी पड़ती है. राइट. तो आपको वेट करना पड़ेगा, समझो तुरंत इच्छा हुई है खाने की. तो आप राजमा के बदले मकई के दाने ले सकते हैं, स्वीट कॉर्न. और स्वीट कॉर्न तो खाली 2 मिनट कढ़ाई में भूनते हैं और सॉफ्ट हो जाता है. और डायरेक्ट ही आप, मतलब आपका इच्छा है तो टाको शेल्स तैयार है, तो आपका ये रेसिपी 15 मिनट में आराम से रेडी हो सकता है. राजमा के बदले आप कॉर्न ले लीजिए, बाकी सब साहित्य यही रहे. ओके, आता अपन कुर्ती स्टार्ट करूया. काय करायचं पहिल्यांदा? पहले 2-3 टीस्पून तेल गरम करेंगे. आता तुम्ही क्लासेस घेत असल्यामुळे प्रमाणाच्या बाबतीत तुम्ही 2-3 टीस्पून वगैरे असं सगळं सांगणार हो ना? पण छान, आम्हाला आवडत असं. पुढे गार्लिक, 1 टेबलस्पून गार्लिक. देखिए इतना. पुढे काय लागणार? आता स्प्रिंग अनियन, 3-4 टेबलस्पून. अच्छा, मुझसे कुछ गलती हो जाए तो माफ कर देना. हाँ? नहीं नहीं. और मुझे बता देना कि ये जरा ज्यादा हो गया, ये जरा कम नहीं, हो नहीं, गया. नहीं. हाँ? थोड़ा अनियन ज्यादा है तो भी अच्छा ही लगेगा. बेल पेपर्स भी ज्यादा है, अच्छा ही लगेगा, सब हेल्दी ही बनने वाला है. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हंसाजी आज आपल्याला सगळ्या पद्धतीने रेसिपी सांगताय. तुम्ही नीट काळजीपूर्वक ऐकलं, लिहून घेतलं तर तुम्हाला फायदाच फायदा आहे, हो की नाही? बर, पुढे. नंतर बेल पेपर्स. बर, याच्यामध्ये बेल पेपर पण आहे आणि कॅप्सिकम भी आहे. कॅप्सिकम पण आहे. 3-4 टेबलस्पून. बर. नंतर मीठ. मीठ चिमूटभर. चिमूटभर. चिमूटभर हा मराठी शब्द तुमच्या बरोबर लक्षात राहिला कसं काय गडे? आम्ही सारे खवय्ये बघून बघून. म्हणजे बघा आपला कार्यक्रम कुठपर्यंत पोहोचलेला आहे. तुम्ही स्वतः क्लास घेत असूनही तुम्ही आम्ही सारे खवय्ये पाहता? वेगवेगळे रेसिपी करणारे शिक्षक सुद्धा आपल्या या क्लासमध्ये आहेत, हो की नाही मॅडम? वा, मी तुम्हाला स्टुडंट नाही म्हटलं, पण तुम्ही पाहता, प्रेक्षक आहात. काय पुढे आता? नंतर आता राजमा, जो आपण ऑलरेडी बॉईल केलेला, बॉईल केलेला उकडलेला राजमा. किती लागणार आहे? सगळं 1 कप. खूपच तुम्हाला अगदी आत्ता भूक लागली आणि आत्ता खायचं तर तुम्ही कॉर्न सुद्धा घेऊ शकता. कॉर्न सुद्धा घेऊ शकता. त्याच्यात थोडी व्हरायटी पाहिजे तर राजमा आणि कॉर्नही घेऊ शकता. त्यातही थोडी व्हरायटी पाहिजे तर राजमा, कॉर्न आणि पनीरचे कुपही घेऊ शकता. किती हुशार स्टुडंट आहे मॅडम मी. थोडा कन्सेशन देंगे ना आपको जब मैं क्लास में आऊंगा तो? पूरा फ्री. अरे पूरा फ्री, आपको भी पूरा फ्री आज की रेसिपी. पुढे काय करायचे? नंतर त्याच्यात 2 चमचे चिली सॉस आणि 4 चमचे टोमॅटो केचप. हा, हे चिली सॉस. चिली सॉस. हां, 2 चमचे चिली सॉस हमने डाल दिया. अभी आगे आता टोमॅटो केचप. हा, किती? 4 चमचे. 4 चमचे पूर्ण टाका, हे 4 चमचे आहे. बर ठीक आहे. तर तुमची घरी भाषा कुठली वापरता तुम्ही? मग गुजराती. गुजराती? तमे गुजराती छे? हां, आम्ही कच्ची छे. हां, पर लँग्वेज गुजराती बोले छे. हां, लँग्वेज गुजराती बोले छे. हां, रेसिपी आपण करे छे. रेसिपी मेक्सिकन करे छे. मेक्सिकन करे छे. बर, तमे गुजराती छे. हां, तमे मराठी छे, आम्ही गुजराती छे, ने रेसिपी मेक्सिकन छे. व्हेरी नाइस छे.
पुढे काय करायचं आता? आता नंतर त्याच्यात आम्ही आपण सीजनिंग टाकूया, 1 टीस्पून मिक्स हर्ब्स. ओके, मिक्स हर्ब्सला मला वाटतं जरा तुम्ही बारीक करून घेतलंय का? हा, कारण ती अगदीच पावडर फॉर्म मध्ये आहे. 1 टीस्पून मिक्स हर्ब्स आणि 2 टीस्पून टॅको सीजनिंग. टॅको सीजनिंग जे आपल्याला बाजारात मिळू शकते. मिळू शकते. और लगेगा? ओके, आता पुढे? पुढे आता त्याच्यात 1 चमचा बटर, 1 टेबलस्पून बटर. बर, 1 टेबलस्पून बटर आणि 1 क्यूब चीज. वा, गॅस आपण बंद केलाय. पुढे याला थंड होऊ द्या, गार करून घ्यायचं. गार करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. चला, टाकोज साठी लागणारे हे मिश्रण आपण गार करून घेतलंय. पुढे काय करायचंय हुसाजी? आता हे टेको शेल घ्यायचं. ओके, त्याच्यामध्ये हे आईसबर्ग लेटिव्ह असं ठेवायचं. ओके, त्याच्यात हे 1 टेबलस्पून स्टफिंग. बर, ठीक. हे फिलिंग करायचं त्याच्यामध्ये? त्याच्यात फिलिंग करायचं. ओके, नंतर त्याच्यावरती हे पर्पल कॅबेज, कॅरेट आणि हे कॅबेज. ओके, सजवायचं. सजवायचं, क्या बात है, दिसायला पण खूप छान दिसतंय. आणि थोडस चीज, चीज किसून घालायचं. ओके, अरे वा, तुम्ही याची प्लेट सुद्धा वेगळी आणली आहे ना. सुपर्ब, ह्याच्यावर चीज किसून घालू मी? नंतर 3 एकत्र. बर, ठीक आहे. थोडक्यात त्यांचं म्हणणं, गडबड करू नका, 3 एकत्र करायचे. हो की नाही हो हौसाजी? शांतीने. शांतीने, वा वा वा. तुमच्या मुलांना तर मग काय रोज चंगळ असेल नवीन नवीन पदार्थ? आता ते लोकांना खाली खिचडीच पाहिजे. का बरं? हे सगळं नाही पाहिजे. रोज खाऊन खाऊन थकले, कंटाळा आला. कंटाळा आला. बर, ठीक आहे. 2 नंबर टाकोज आपण ऍडजस्ट केलेला आहे, दिसायला फार भारी दिसते. वा, क्या बात है. अशा प्रकारे टाकोज ही रेसिपी आम्ही तयार सुद्धा करून घेतली आणि सजवून सुद्धा घेतली. आता थोडा चीज त्याच्यावर आपण खिसून. क्या बात आहे, तुम्ही म्हणालात. इकडे कांद्याची पात ठेवून सजवायचं. वा वा, तुमचे क्लासेस 21 वर्ष चालतात, यात काही नाविन्य किंवा यात काही सरप्राईझिंग मला वाटत नाही. तुमची क्लासेस पुढचे असे 40-50 वर्ष सुद्धा चालू शकतात, कारण तुम्ही चवीला जे करताय ते आता ते अप्रतिम असेलच, पण तुम्ही ज्या सफाईदारपणे ते सजवताय ना, ते खूप आउटस्टँडिंग आहे. म्हणजे कुणीही याला ॲप्रिशिएट करेल. आणि 170 ने याची किंमत बाहेर 270-370 असेल तरी मी पे करायला तयार आहे, हे इतकं छान आहे. पण तुम्हाला अजिबात पे करायची गरज नाही, इतका छान पदार्थ तुम्ही घरी पाहून शकता. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. मेक्सिकन टॅकोज साठी लागणारे साहित्य: उकडलेला राजमा, टॅको रोल्स, सॅलडची पानं, चिली सॉस, गाजर, लाल कोबी, पातीचा कांदा, चीज, रंगीत सिमला मिरची, बटर, मिक्स हर्ब्स, टोमॅटो सॉस, टॅको सीझनिंग, लसूण आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, 4 टेबलस्पून कांद्याची पात, रंगीत सिमला मिरची, मीठ, उकडलेला राजमा, 2 चमचे चिली सॉस, टोमॅटो सॉस, 1 टेबलस्पून मिक्स हर्ब्स, 2 टेबलस्पून टॅको सीझनिंग, 1 चमचा बटर आणि 1 क्यूब चीज घालून सर्व एकत्र करून त्याचं सारण तयार करून घ्यावं. नंतर टॅकोज घेऊन त्यामध्ये सॅलडचं पान घालून त्यामध्ये तयार सारण भरून त्यावर लाल कोबी, गाजर आणि चीज घालून मेक्सिकन टॅकोज सर्व्ह करावेत. टाकोज या पहिल्या रेसिपी नंतर आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा आहे. काय याचं नाव आहे? चॉको व्हॅनिला बॉल्स. चॉको व्हॅनिला बॉल्स. बर, ही रेसिपी तुम्ही तुमच्या क्लासमध्ये शिकवली असेलच. बर, कायसाठी लागणारं साहित्य पाहूया मग कृती करूयात. सांगा. केक क्रम्स आहे, व्हॅनिला एसेन्स, डेसिकेटेड कोकोनट, कंडेन्स मिल्क, चॉकलेट सॉस, चॉको चिप्स. ओके, हे केक, हे काय म्हणालात तुम्ही? केक क्रम्स, मतलब केक बनाते ना तो कभी टूट जाता है, क्रैक आ जाता है, बराबर नहीं बनता है, तो उसका यूज हो जाता है. जो बचा हुआ पार्ट है उसका यूज कर सकते हैं. उसको भुक्का कर दीजिए, थोड़ा मिक्सर में भी चला लेंगे तो भी ठीक है. वो पाउडर रेडी हो जाएगा. बरोबर, अशा प्रकारे केक क्रम्स आपण घेतलेले आहेत. लागणारं साहित्य आपण पाहिलं होतं आणि तुम्ही म्हणाला होतात की 10 मिनिटात तयार होणार, बरोबर? आणि अजून एक ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं दिसतंय मला की साहित्यही कमी आहे, 10 मिनिटात होत आहे, म्हणजे लवकर होणारी रेसिपी आहे, बरोबर? काय करूयात पहिल्यांदा? त्याच्यात आपण व्हेरिएशन भी करू शकतात. बर, इकडे चॉकलेट स्पॉन्ज घेतला आहे ना, याच्या बदले व्हॅनिला घेऊ शकतात. आणि हे चॉको चिप्स व्हाईट घेतली ना, ते ब्राऊन पण घेऊ शकतो. मग व्हॅनिला एसेन्स आहे तर चॉकलेट एसेन्स घेऊ शकतात, बटर स्कॉच
हेझलनट, रोज नाही चांगला वाटेल. बरं, हेझलनट चांगला. वेगवेगळे इसेन्स तुम्ही वापरू शकता जो फ्लेवर तुम्हाला हवा आहे. ओके, काय करूयात पहिल्यांदा? आता पहिले त्याच्यात केक क्रम्स घालूया. बर, दोन टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट, वन टेबलस्पून चॉको चिप्स, हाफ टी स्पून व्हॅनिला एसेन्स, वन टी स्पून. ओके, पुढे वन टी स्पून चॉकलेट सॉस. चॉकलेट सॉस. आता सगळं मिक्स करूया. बर, घ्या करू हाताने. हो, बर. आणि कंडेन्स मिल्क आपल्याला जेवढा लागेल तेवढा ऍड करू. ऍड करत जायचा. ठीक आहे. अभी थोड़ा सा कंडेंस मिल्क इसमें ऐड करेंगे. जी, आप बताइए. हाँ, दो चम्मच आप ले लीजिए. बस, ये बाइंडिंग के लिए चाहिए. हाँ, बाइंडिंग के लिए चाहिए. मला वाटतं एवढं पुरेसं होईल. भिजलं पण आहे त्याच्यात आणि ते गोळा पण होतो त्याचा. उसका गोळाही होना चाहिए. फिर उसको डेसिकेटेड कोकोनट में घुमाएंगे और टूथपिक लगा सकते हैं, या आजकल लॉलीपॉप स्टिक आता है उसमें भी आप लगा सकते हैं, टूथपिक में भी लगा सकते. ठीक है, म्हणजे आपल्याला हे घोळून घ्यायसाठी प्लेट लागेल. बरोबर, ठीक, ही चालेल. हां, म्हणजे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घेऊ. नाही, असं करा आणि ह्याच्यात ठेवा. ओके, आपने मुझे तो सिखाई दिया. हां, ओके. व्हॅनिला चॉको बॉल्स तयार झालेले आहेत. बरोबर, सुपर. ह्याला आता फ्रीज मध्ये सेट करायसाठी ठेवायची गरज आहे? गरज नाही. गरज नाही, असेच खाऊ शकतो आपण. डायरेक्ट खाऊ शकतो. अरे क्या बात आहे. आता हे चार पाच झालेले आहेत, आपण याच्यात टूथपिक खोचूया का? असच ना. क्या बात आहे. व्हॅनिला चॉको बॉल्स आपण तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही म्हणाला होता 10 मिनिटात तयार होते, पण खोटं बोललात तुम्ही. 5 मिनिटात. 5 मिनिटात तयार झाली. फॅन्टॅस्टिक. 5 मिनिटात होणारी रेसिपी तुम्हालाही करून पाहिजे असेल तर पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. चोको व्हॅनिला बॉल्स करण्यासाठी लागणारे साहित्य: केक क्रम्स, व्हॅनिला इसेन्स, डेसिकेटेड कोकोनट, कंडेन्स मिल्क, चॉकलेट सॉस आणि चोको चिप्स. कृती: प्रथम एका बाउलमध्ये केक क्रम्स, 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट, 1 टेबलस्पून चोको चिप्स, 1/2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स आणि 1 टेबलस्पून चॉकलेट सॉस घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये 2 चमचे कंडेन्स मिल्क घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे बॉल्स बनवून डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवून घ्यावेत. नंतर तयार बॉल्सना टूथपिक लावून सजावट करून चोको व्हॅनिला बॉल्स सर्व्ह करावेत. हंसाजी आज आपल्या भागात आपल्यासोबत इथे आल्या आणि थँक्यू सो मच. मी तुम्हाला मगाशी सुद्धा म्हणालो की तुम्ही आलायत, मलाच खूप बरं वाटतंय. आणि तुमच्या हातने या 2 रेसिपीज पाहिल्या त्या तर अमेझिंग होत्याच. आम्हाला तर तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहेच, पण त्याआधी अनेक प्रेक्षकांनी आज तुम्हाला पाहिलं, एवढ्या वर्षांचा तुमचा अनुभव आहे, तर आम्हाला जरा 1-2-3 टीप द्या ना की बायकांनी नेमकं कशा पद्धतीने स्वयंपाकघरात ह्या जर 2-3 गोष्टी फॉलो केल्या तर अजून 4 चांद लागू शकतील. एक तो कभी भी सब्जी हम बना रहे हैं और कभी ऐसे लगता है कि सब्जी में थोड़ा पानी ज्यादा हो गया है, ग्रेवी पतला हो गया है, तो थोड़ा सा बेसन, चने का आटा जो रहता है, उसको थोड़ा सा भून के भाजून हाँ, और फिर थोड़ा वो पानी में ऐड कर देंगे तो ग्रेवी आपका थिक हो जाएगा. ओके. और सबसे लास्ट में ये बताना चाहूंगी कि कभी भी आप कुछ भी बना रहे हो तो एक तो उसमें अपना 100% देना है. जी. 99 भी नहीं चलेगा, 100% देना है. 101 चलेगा, 99 नहीं चलेगा. और एकदम दिल से बनाना है. बाद में उसमें आप समझो थोड़े से मसाले कम भी डालेंगे ना तो भी वो अपनी जो रेसिपी है ना बहुत टेस्टी बनेगी. तो आप जो भी बनाओ वो एकदम दिल से बनाइए. वाह वाह, 100% देऊन करा. त्याच्यात थोडंसं हळद तिखट मीठ थोडंसं कमी जरी पडलं तरी चालेल, पण तुमचं मन आणि तुमचं काय म्हणतात त्याला चित्त ते त्या रेसिपीवरती पाहिजे. बरोबर, थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात, खूपच आभारी आहोत या दिलेल्या टिप बद्दल आणि इथे आल्याबद्दल. झी मराठीकडनं प्रेमाची भेट असते. झी मराठी के लिए भी मैं थँक्यू बोलना चाहूंगी की आपने मुझे यहां बुलाया और मुझे कुछ मेरी रेसिपी बनाने का मौका दी. थँक्स टू यू ऍक्च्युली. आणि खूप बरं वाटलं, तुमच्या व्यवसायासाठी पण खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला कसा वाटला आजचा भाग, आजच्या रेसिपीज, आमच्या गप्पा आम्हाला आवर्जून कळवा. त्यासाठी आपला हा पत्ता आणि सोबत ईमेल आयडी आम्ही सारे खवय्ये झी मराठी
पोस्ट बॅग नंबर 1 अंधेरी पूर्व मुंबई 99 भारत TVC झी मराठी @zeenetwork.com। हौसा जी आज आपल्याकडे आल्या आणि इतके छान पदार्थ तुम्ही आमच्यासाठी केले, आज आपली भेट झाली, तुम्ही आम्हाला अनुभव शेअर केलेत आमच्याशी, आठवण म्हणून आपण एक फोटो काढूयात का? आवडेल तुम्हाला? आवडेल। त्या कॅमेऱ्यात बघा प्लीज, 1 2 3 स्माईल प्लीज। चला थँक्यू सो मच। आता आपण खायला सुरुवात करूयात, घ्या ती प्लेट। तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो या दोन्ही मधला? टाकोज। टाकोज, मला पण टाकोज आवडतात, क्रिस्पी पदार्थ मला खूप आवडतात मुळात। चला आता आम्ही खायला सुरुवात करतो, तुम्ही एक काम करा, घ्या निरोप, पण तो निरोप फक्त आजच्या भागापुरता आहे, भेटायचंय पुढच्या भागात तसेच छान छान पदार्थ घेऊन। तोपर्यंत हे पदार्थ घरी ट्राय करा, मस्त खा आणि स्वस्त राहा, पाहत राहा झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये, कोप वाढवाय ऑलिविया। खाणाऱ्याने खात राहावे।